शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. आज आणि उद्याही नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची चौकशी केली जाणार आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनामध्ये सुधाकर बडगुजर यांचे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले होते. या प्रकरणी आता नाशिक पोलीस बडगुजरांची चौकशी करत आहेत. त्यांची एक प्रश्नावली आहे, त्या पद्धतीने जे चौकशीमध्ये व्हिडिओ क्लिप बघून ते जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने जे प्रश्न विचारतात त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देतो आहे. आणि निश्चितपणाने त्यांनी या पुढील काळामध्ये अजून काही प्रश्न त्यांनी विचारायचं ठरवलेलं आहे, त्या प्रश्नाचे उत्तरं निश्चितपणाने दिले जातील. पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे. साधारण किती प्रश्न आहेत आणि कशा स्वरूपाचे प्रश्न? नाही, निश्चितपणाने आता ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं काम बघता, ते इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती आलेली क्लिप आहे, त्या पद्धतीने जे प्रश्न असतील ते देतो. आता परत कधी बोलवलं? उद्या आहे, परवा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.